येवल्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा। येवला तालुक्यात ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली असल्याने येवला तालुक्यात 19 गावे आणि 12 वाड्यांवर 13 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। जवळपास 32 फेऱ्या मारून या टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। येवल्याच्या पूर्व भागामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवू लागल्याने अक्षरशः महिलांना 2 ते 3 किलोमीटरवरून पाणी आणण्याची वेळ आली। स्वतःच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांकरिता पाणी आणण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळच आल्याने अखेर अनेक गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे। टँकर आल्यानंतर नागरिकांची पाणी मिळवण्यासाठी एकच धावपळ उडत असल्याचं चित्र यावेळी दिसतंय। दरम्यान अजून 5 गावांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून मे महिन्यातही टँकरची संख्या वाढू शकेल अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली। माझे नाव अनिता सागर मोरे, माझ्या लग्नाला आता 1 वर्ष झाले। मी निफाड तालुक्यातील कोळका गावची आहे। तिथं खूप जास्त पाणी राहतं पण इथं पाणी नाही राहत। हा भाग दुष्काळी मला माहीत नव्हतं। मी ज्यावेळेस इथं आले त्यावेळेस इथं पाणी भरपूर होतं, पावसाळा होता। पण जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला तेव्हापासून इथं पाण्याची खूप अडचण आहे। विहिरीला नदीला कुठंच इथं पाणी नव्हतं, पाण्याचे खूप हाल होते। पहिल्याही पाणी नव्हतं पण इथल्या शासनाने ग्रामपंचायतने आम्हाला पाण्याची चांगली व्यवस्था करून दिली। दररोज टँकर येतो त्यामुळे आता पाण्याची काहीच अडचण नाही। सध्या येवला तालुक्यात 16 एप्रिलपासून एकूण 19 गावे आणि 12 वाड्या यांना 13 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि एकूण ह्या 13 जे टँकर आहे ह्याच्या 32 खेपा आपण टाकतो आहे आणि सध्या पंचायत समिती स्तरावर अजून 5 गावांची मागणी प्राप्त झालेली आहे। अशा प्रकारे सध्या ह्या एप्रिलमध्ये आहे, मेमध्ये अजून 10 ते 12 गावं वाढण्याची शक्यता आहे। कारण येवल्या तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये पाणी टंचाईचा काही प्रॉब्लेम नसतो, परंतु पूर्व भागामध्ये दरवर्षी आपल्याला टँकर्स द्यावा लागतात। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक।